बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा संघर्ष भाग तेरावा सुलभानं अंघोळ निहारी आटोपली आणि त्याचवेळी पोस्टमनं एक पत्र घरात फेकलं ते तिनं घेऊन वाचलं जी सुलभा तुला अनेक आशीर्वाद पत्रास कारण आम्ही इकडे सर्व खुशाल आहोत काही काळजी करू नकोस तुझा सुरेश मजेत आहे आपली खुशाली कळव तुझी आई शेवंता ता क सोबत बाळासाहेबांचं पत्र आहे ते वाच मग सुलभानं बाळासाहेबांचं पत्र वाचलं त्यानं ते सारंगपूर जेलमधून लिहिलं होतं सौ सुलभा खरं म्हणजे मी तुला पत्र लिहिणार नव्हतो पण तू माझी लग्नाची बायको आहेस म्हणून हे पत्र लिहित आहे मी तुला तुरुंगातून एक पत्र लिहिलं होतं पण व्यर्थ एक सिंह जाळ्यात सापडला असताना एका उंदरानं ते जाळे कुरतडून त्याची सुटका केली हा धडा शाळेत शिकवला जातो पण तरीही मी तुला क्षमा करतो मी लवकरच सुटणार आहे तुझा बाळासाहेब एम बावडेकर ते पत्र वाचून सुलभा हसली आणि तिनं आईला पत्र लिहिलं तीर्थरूप आईस अनेक दंडवत मी खुशाल आहे माझी काळजी करू नकोस कॅप्टन आनंद इथंच आहेत ते मला वरचे वर भेटतात माझी काळजी घेतात पूर्वी कधी नव्हते इतकी मी सुखी आहे मी घरी येईन तेव्हा कदाचित निराळी होऊन येईन पण ते आत्ताच लिहीत नाही सुरेश कृष्णाबाईकडे गेला तर त्याला काही बोलू नकोस तो जर तिकडेच झोपला तर झोपू द्या तुला बाबांना दादांना नमस्कार जाई आणि सुरेश यांना आशीर्वाद तुमची सुलभा एवढ्यात ललिता आली ललिता कसं यानं केलंस सुलभाने विचारलं तुमच्याकडे आलं म्हणजे बरं वाटतं बघ ललिता हसत हसत म्हणाली आणि खरं सांगायचं सा म्हणजे मला आता आपल्या एकलकोंडेपणाचा कंटाळा आला आहे असं मग सुलभा डोळे विस्पारून म्हणाली मग त्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे लग्न ईश हे हो काय ताई ललिता हसत म्हणाली पोटदुखीपासून डोकंदुखीपर्यंत एकच औषध आणि ते म्हणजे लग्न बरं का आली होतीस सुलभाने विचारलं आजची सुट्टी कशी घालवावी हा एक कठीण प्रश्न आहे ललिता म्हणाली तेव्हा म्हटलं प्रथम तुमच्याकडे जावं मग बाजारात जाऊन यावं आणि नंतर सिनेमाला पळावं परंतु एकटी कशी जाणार मग त्यावरही तोच उपाय आहे सुलभा बोलली आणि त्या दोघी मोठ्यानं हसल्या मग ललिता हळूच म्हणाली चला ना आपण बाजारात जाऊन येऊ हो। सुलभालाही बाहेर जायचंच होतं आईला लिहिलेलं पत्र पोस्टात टाकून काहीतरी बाजार करून यावं असा विचार करून ती तयार झाली आणि त्या दोघी निघाल्या त्या हॉटेलजवळ येताच ललितानं पाय गाळले तळेगावकर आणि आनंद यांची भेट झाल्यापासून ती त्यांचाच विचार करीत होती एकदा तिला तळेगावकर भेटला होता पण ती त्याच्याशी बोलली नव्हती त्याबद्दल तिला फार वाईट वाटत होते सुलभाताई चहा घेऊन जाऊया ललिता हसत बोलली सुलभानं होकार दिला आणि त्या दोघी पायऱ्या सोडून हॉटेलात गेल्या ललितानं त्या खोलीकडे नजर टाकली आणि या या सुलभाताई सरळ या तळेगावकर हसले सुलभाच्या मागेच ललिता बिचकून उभी होती सुलभा हसत म्हणाली आम्ही आल्याचे तुम्हाला स्वप्न पडले की काय ते या आनंद साहेबांना विचारा तळेगावकर म्हणाला यांनी खाली वाकून तुमचे पाय पाहिले आणि मला सांगितले तुम्हाला हाक मारली आता तुम्हीच सांगा हे ग्रहस्थ पायावरून माणूस ओळखतात हे आश्चर्य आहे की नाही सुलभाने ललिता बसल्या आणि आनंद म्हणाला तळेगावकर पोराचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे आणि ती चौघं हसली आणि एकाएकी सुलभा गंभीर झाली तेव्हा तळेगावकरनं विचारलं का हो सुलभाताई गंभीर का झालात काही नाही ती उत्तरली काही नाही कसं मी सांगू तळेगावकर बोलला बरं सांगा पाहू सुलभा बोलली आणि तळेगावकर म्हणाला तुम्ही विचार करत आहात की या ग्रहस्थाने माझे पाय कसे ओळखले काय हा विलक्षण प्राणी आहे हेच ना ते ऐकून सुलभा हसली म्हणाली अय्या हे तुम्ही कसं ओळखलत आमचा अंदाज कधीच चुकत नाही तळेगावकर बोलला ललिता अळीपाळीनं त्या तिघांकडं पाहत होती आनंद म्हणाला आता हे पायाचं पुराण पुरे आणि हे सुलभा सुट्टीच्या दिवशी या हॉटेलात येऊन बसायचं हा आमचा रोजचा कार्यक्रम ठरलेला आहे तसा तुम्ही दोघींनीही ठरवलं आहे की काय मुळीच नाही सुलभा म्हणाली या हॉटेल पुढे येताच या ललिताला चहाची लहर लागते अरे अहो सिस्टर ललिता एक गोष्ट विचारू पण नको तळेगावकर हसला विचारा ना सुलभा म्हणाली आणि तळेगावकर म्हणाला अहो या ललिताबाई दोन वेळा माझ्या पुढून गेल्या पण कशा सांगू अगदी वाघाच्या पिंजऱ्यापासून जावत अशा खरंच त्या दिवशी माझी चूक झाली ललिता म्हणाली अहो चेष्टा केली सिस्टर ललिता तळेगावकर हसत म्हणाला चला आता ही सभा बरखास्त करा हॉटेलबाहेर येता सुलभा आनंदला घेऊन म्हणाली आनंद हा काहीच आवडपण आहे कसला बरं मने पाय ओळखले मग खरंच ना अहो पण त्यांना काय वाटेल काय वाटेल ते थे सांग पाहू ते म्हणतील या बाईचे पाय जर याच्या ओळखीचे आहेत तर जा मी नाही पुढं सांगत सुलबा लाजली आणि आनंद म्हणाला ते काय म्हणतील यांचं प्रेम आहे होय ना होय तसंच ते समजतील सुलबा हसली अगं मग त्यात खोटं काय आहे आनंद म्हणाला एके वेळी आपलं प्रेम होते ना इश्य, बर, मी चलतो, बर, मग केव्हा भेटणार दुपारी येईन मी आनंद म्हणाला जेवण काय करणार तुम्हीही सांगाल ते तूच ठरव मी येईन नक्की नक्की सुलभा स्वयंपाक करीत होती आणि तिचं मन तिच्याशी बोलत होतं एकदा आनंदला स्पष्ट बोलावं आणि इथं नोंदणी पद्धतीनं लग्न उरकावं आणि मगच रजेवर घरी जावं पण आनंदला हे मान्य होईल का तो होकार देईल का? का नकार देईल आणि त्यांना नकार दिला तर वाईट होईल पण तो नकार देणारच नाही जर त्यानं कबूल केलं तर मग माझ्या मीच सुखी ठरेन आणि मग सरळ आपल्या घरी जाईन आणि कृष्णाबाईला जन्माची सोबत करीन पन... पण पन... पण आनंदला काय वाटेल त्याला माझे म्हणणे पटेल का तो ऐकून घेईल का की आणखी काही दिवस थांबावे आणि तो स्वतःच लग्नाचे बोलणे काढतो का याची वाट पहावी तिच्या मस्तकात या विचारांचं काहूर उठलं होतं आणि ती स्वतःच लाजून हसत होती तिनं त्याच नादात स्वयंपाक उरकला आणि सहज दाराकडं पाहिलं आणि दारावर टिकटिक झाली तशी ती धावली तिनं दार उघडलं आणि विस्मयचकित झाली तिच्या पुढं आनंद उभा होता ती एक पाऊल मागे सरली आणि म्हणाली काय सरकार आज अगदी ठरल्या वेळेच्या आधी आलात बाईसाहेब प्रथम घड्याळ कानाला लावा आणि मग पहा आनंद बोलला सुलभानं घड्याळात पाहिलं आणि म्हणाली आता साडेबारा झाले याचा अर्थ तुम्ही दीड तास आधी आला आहात माझी पाठ थोपट आणि जेवण वाढ आनंद म्हणाला आणि कोट काढून ताटावर बसला सुलभानं दोन ताटं वाढली आणि ती दोघं जेवली जेवण करून आनंद खाटेवर बसला आणि एकाएकी गंभीर झाला त्याच्या तोंडाकडे पाहून सुलभा म्हणाली काय कॅप्टन साहेब इतका सुंदर चेहरा असा बिघडवला त्याचं कारण सुलभा अशी माझ्यासमोर बैस बरं ती एक खुर्ची घेऊन बसली सांगा काय हुकूम आहे हुकूम नाही आनंद म्हणाला आता मला लग्न करायचं आहे आणि तेही या दोन दिवसात मला एकलकोंडे जीवनाचा कंटाळा आला आहे अय्या सुलबा डोळे विस्पारून म्हणाली म्हणजे सारं नक्की झालं होय सर्व काही ठरलं आहे आनंद बोलला मुलगी पाहिलीत तिनं विचारलं पाहिली तो उत्तरला कोण आहे ती तिनं प्रश्न केला ती मलबारी आहे आनंद म्हणाला तिचा बाप आमच्या वरचा अधिकारी आहे आणि तळेगाव करणं सर्व काही नक्की केलं आहे ते ऐकून सुलभाचे डोळे भरले ती मनात चरकली पण तसं तिनं भासू दिलं नाही ती उगीच हसत म्हणाले तिचं नाव काय सुभद्रा देवी तो उत्तरला मला एकदा दाखवाल ती बोलली नाही का कारण वान नाही लागला तरी पण गुण लागतात म्हणजे माझे गुण तिला लागतील होय कसले? आहे विली दुसऱ्याशी लग्न करायचे आनंद म्हणाला आता तिला लग्नात तू पहा बरं ती म्हणाली पुढं सांगा अखेर आनंद कायमचा अंतरणार उद्या परवा दुसऱ्याचा होणार या विचारनं तिचं हृदय करपलं आणि तिच्या गालावर दुबळे हसूचर पडू लागले आनंद म्हणाला कपडे करून माझ्याबरोबर बाजारात चल मला नवरीसाठी काही कपडे खरेदी करावयाचे आहेत आणि ते तुझ्या पसंतीनं चल वेळ करू नकोस तळेगावकर हॉटेलात वाट पाहत बसले आहेत सुलभा काहीच बोलली नाही ती कपडे बदलून तयार झाली आणि आनंदबरोबर चालू लागली हॉटेलात तळेगावकर बसला होता तो सुलभाला पाहताच हसला म्हणाला सुलभा ताई पाहिलंच का या साहेबानं कसा डाव केला चला नंतर ती तिघं बाजारात गेली सुलभानं लग्नाचा बाजार केला कपडे घेऊन नंतर दागिने घेतले त्यात एक मंगळसूत्र आणि पाच सोन्याच्या बांगड्या खरेदी केल्या आणि ती तिघं परत फिरली तेव्हा आनंद म्हणाला सुलभा ते सर्व सामान तुझ्या घरी घेऊन जा आणि आजपासून चार दिवसांची रजा घे आणि माझ्या लग्नाचं आमंत्रण आपल्या सर्व मैत्रिणींना दे त्यांना सांग की परवा पाच वाजता अमर महल या हॉटेलात यायचं सुलभा घरी जाऊन खूप खूप रडली आणि जर तो सुखी होत आहे तर आपण त्यातच समाधान मानलं पाहिजे असं म्हणून ती कामाला लागली तिने चार दिवसांची रजा घेऊन सर्व मैत्रिणींना आनंदच्या लग्नाचं निमंत्रण दिलं आणि शेवटी तो लग्नाचा दिवस येऊन ठेपला तेव्हा सुलभाचा जीव कंठात आला होता परंतु ती हसत होती आपल्या हृदयात काय होत आहे हे कुणालाच कळू देत नव्हती ती त्या दिवशी सकाळीच आनंद सुलभाकडे गेला आणि म्हणाला सुलभा पुन्हा घोटाळा झाला कारण नवरी का नवरीची कापडं आपण घेतली आणि तिकडं नवरीच्या बापानंही आपल्या पसंतीनं तिला कपडे घेतले आहेत कारणाशिवाय मला खर्च आला मग आता का का ती कापडं परत करायची काय हरकत आहे ती बोलली परत का करायची आनंद म्हणाला आज माझ्या लग्नाला येते वेळी ते पातळ तू नेसून ये माझा तुला तो लग्नाचा आहेर आहे असं समज एवढीच माझी शेवटची विनंती कबूल कबूल ती म्हणाली आणि ते दागिने ते आपण घेऊन जाऊ बरोबर पाच वाजता तो रजिस्ट्रार तिथे येणार आहे आनंद म्हणाला तू उशीर करू नकोस वेळेवर तयार राहा तो हॉल चिक्कार भरला होता मोठमोठे लष्करी अधिकारी आले होते एका बाजूला सर्व महिला बसल्या होत्या तळेगावकरणं सर्व व्यवस्था चोख केली होती दोन मोठे हार आणले होते तिथं दाभाडे कारभारी होता आणि त्या जरीच्या पातळात सुलभाला पाहून सर्व लोक हीच नवरी असावी असा अंदाज करीत होते आणि हे लोक आपल्याकडं का पाहत आहेत असं मनात म्हणत ती नवरी कधी येते याची वाट पाहत होती रजिस्ट्रार येऊन बसला होता त्याच्यापुढं आनंद बसला होता परंतु नवरीचा पत्ता नव्हता त्यामुळं तळेगावकर भलताच अस्वस्थ झाला होता तो घडी घडी बाहेर जाऊन पुन्हा निराश होऊन येत होता आणि त्याची ती धावपळ सुलभा पाहत होती घड्याचा काटा पाचाकडे सरकत होता शेवटी सुलभाने तळेगावकरला बाजूला घेऊन विचारलं अहो तळेगावकर ही नवरी मुलगी येणार तरी कधी अहो सुलभाताई तोच तर गोंधळ झाला आहे तळेगावकर म्हणाला त्यात तो नवरीचा बाप आहे बिंडोप आणि दारू पिणारा आत्ता पाच वाजतील ने आम्हा दोघांची भयंकर बेआबरू होणार असं वाटतंय अय्या मग हो सुलबा आश्चर्यानं उद्गारली आणि तळेगावकर म्हणाला जर तो माणूस मुलीला घेऊन आला नाही ना तर आमच्या फजेतीला सीमाच राहणार नाही आणि हा नवरदेव तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे अहो पण हे लग्न तुम्हीच ठरवलं आहे सुलबा म्हणाली आणि त्या मुलीच्या बापाचा स्वभाव तुम्हाला माहीत होता अहो ते सर्व खरं आहे तळेगावकर म्हणाला तो आहे एक मोठा अधिकारी आणि त्याने स्वतः लग्नाचे बोलणे काढले आणि मग मला काही म्हणता आले नाही इतक्यात पाच वाजल्याने रजिस्ट्रार म्हणाला चला मुलीला बोलवा तसा तळेगावकर उठला आणि सुलभाला एका बाजूला घेऊन म्हणाला सुलभाताई घात झाला आणि हो मग ती स्तंभित झाली आता आमच्या अब्रूचा पंचनामा होणार आणि हो मग ती उद्गारली आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि हो मग ती पुन्हा बोलली आणि हो मग मग सांगा ना मी काय करू काहीतरी उपाय सांगा तळेगावकर म्हणाला अय्या मी हो काय सांगू ती घाबरली आता एकच एक करा काय करू तो मॅड माणूस येत नाही तळेगावकर म्हणाला त्यानं दगा दिला मग हो आता मी सांगतो तसं करा आणि आम्हा दोघांचे अब्रू वाचवा अहो पण काय करू आता फक्त नवरी म्हणून तुम्हीच पुढं चला अय्या आता चला हात जोडतो ती गोंधळी आणि आता आनंदशी आपलं लग्न होणार याचा तिला आनंद झाला या आनंदाच्या भरात आपले हृदय बंद पडेल का याची तिला भीती वाटली ती सरळ जाऊन आनंदच्या शेजारी बसली ती पुलकित झाली होती मोहरली होती तिचे गाल त्या आनंदानं लाल झाले होते आणि आनंद शांत होता हसत होता सुलभा बाबा पाटील तुम्हीच ना रजिस्ट्रारनं विचारलं होय मी ती उत्तरली नंतर प्रतिज्ञापत्रक वाचले गेले आणि रजिस्ट्रार म्हणाला करा या आनंदनं सही केल्यानंतर सुलभानं सही केली आणि तळेगावकरनं त्या दोघांकडे दोन हार दिले सुलभानं आनंदला हार घातला मग आनंदनं तिला हार घातला आणि हॉल टाळ्याने निनादला मग ते दागिने तिला घातले ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात रुळू लागले नंतर तिच्या लक्षात आले हे आनंदचे नाटक आहे त्यावेळी तिचा आनंद तिच्या हृदयात मावत नव्हता ती बेभान झाली होती आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून ती आनंदकडे पाहत होती जो आनंद दुर्मिळ होता तो आज माझा पती झाला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता ती मनात म्हणत होती हे असं कसं घडलं हे एक स्वप्न तर नाही ना एक टॅक्सी भरेल एवढ्या अहेराच्या वस्तू आल्या आणि लग्न सोहळा संपला परत येताना तळेगावकरन विचारलं सुलभाताई आता सासरी की माहेरी आता माझं सासर आणि माहेर एकाच ठिकाणी आहे आता पतिदेव सांगतील ते सुलभा म्हणाली मग आता तुमचं तुम्ही पहा असं म्हणून तळेगावकर पुढे गेला आणि सुलभा आनंदला म्हणाली सरकार या नाटकाचा पहिला अंक सुंदर झाला पण पुढील अंकासाठी या पांबरानं सासरी यावं की तुम्ही माझ्या माहेर येणार चल तुझ्याच घरी जाऊ आनंद म्हणाला आता तूच माझं सुकानो आहेस आनंद साहेब ऑर्डर सर नाही मी म्हणते सुभद्रा देवी कुठे गेली असेल ती आपल्या घरी असेल मला हे सर्व का कळू दिलं नाहीत अगं गंमत केली दोन दिवसात आपण रजेवर गावी जायचं आनंद म्हणाला कारण सुरेशला मी त्याची आई भेटवणार आहे आणि स्वतः वडील म्हणून भेटणार आहात सुलबा म्हणाली आणि मोठ्यानं हसली तिला आनंद झाला होता तिच्या आनंदाला पारावार नव्हता तिच्या जीवनातील एक स्वप्न साकार झालं होतं एक संघर्ष संपला होता आणि खरोखर ती सुखी झाली होती आनंदनं दोन दिवसात तयारी केली रजा काढली आणि सुलभाला घेऊन तो गावी गेला तेव्हा त्या दोघांना पाहून सुरेश टाळ्या पिटीत नाचू लागला आनंदनं त्याला उचलून घेतलं आणि सुलभा सरळ कृष्णाबाईंकडे गेली आणि पटकन तिच्या पायावर डोकं ठेवलं वर उठली तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची धार वाहत होती आई ही सुलभा आता तुझी सून होऊन आली आहे आनंद बोलला काय म्हणतोस आनंद तुम्ही लग्न केलं कृष्णाबाई आश्चर्यानं म्हणाली मग थांब नंतर तिनं लिंब लोन उतरलं सुलभाला घरात नेऊन बसवली आणि पुन्हा म्हणाली आनंद तू माझा शब्द खरा केलास आता तू कुठेही राहा आता माझी सून आणि आम्ही आनंदात राहू नंतर सुलभा आईकडे गेली तिनं शेवंताबाईच्या गळ्याला मिठी मारली आणि सरून गळ्यातील मंगळसूत्र दाखवून म्हणाली आई मी लग्न केलं कुणाशी शेवंता चकित झाली आनंदशी सुलबा उत्तरली आणि ग आणि काय आता कोण कोण जळून मरते ते पाहायला आले आहे आणि जेव्हा ही गोष्ट बाबा पाटलाला समजली तेव्हा तो म्हणाला सोन्याहून पिवळं झालं आता ही गोष्ट गावाला समजली पाहिजे आणि तसाच तो उठून कृष्णाबाईकडे गेला हात जोडून म्हणाला मी एक चूक केली होती ती मुलांनी दुरुस्ती केली उद्या मी गाव जेवण घालीत आहे झालं गेलं कृष्णाबाईला अर्पण करा आता काहीच काळजी करू नका मी तुम्हाला एकदा सांगितलं आहे की दादासाहेबांचं सा घर म्हणजे खेकड्याचं बिल नसून वाघाची घळ आहे कृष्णाबाई म्हणाली आणि त्या घळीत तुमची लेख सुखरूप आहे असं समजा आणि दुसऱ्या दिवशी बाबा पाटलानं सुलभा आनंदच्या लग्नाचं गाव जेवण घातलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उद्या संध्याकाळी आठ वाजता धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद